दिनांक सहा मे मृत्यू शाहू महाराजांच्या जवळ येऊ लागला होता तीन मे एकोणीसशे बावीस रोजी छत्रपती शाहू महाराज बडोद्याहून मुंबईला आले होते तेव्हा त्यांची तब्येत जास्तच बिघडू लागली होती मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर शिरगावकर आणि देशमुख यांनी महाराजांवर उपचार चालू केले या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे नामांकित हृदयरोगतज्ञ डॉक्टर ठक्कर यांना पाचारण करण्यात आलं होतं पाच मे रोजी महाराजांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं महाराजांचा मृत्यू जवळ आला असल्याचं समजताच इंदुमती राणी साहेब त्या धक्क्यानेच बेशुद्ध पडल्या होत्या बापूसाहेब महाराजांच्या पायाशी बसून निरंतर अश्रू ढाळत होते आप्पासाहेब कागलकर आणि बाबासाहेब खानविलकर सोबत होते आता कधीही महाराज प्राण त्यागतील अशी स्थिती होती या अवस्थेत महाराजांनी आज्ञा केली कोंदडाला बोलवून घ्या कोण होते हे कोंदड आणि नेमकं का काय कारण होतं या भेटीचं सुरुवातीला महाराजांची आज्ञा ऐकणाऱ्यांनाही कोंदड कोण कौं होते हे समजलं नाही पण नंतर कळलं कोंदड म्हणजे खुद्द प्रबोधनकार ठाकरे पन्हाळा लॉजवर शाहू महाराज आणि प्रबोधनकारांची भेट झाली होती त्या काळात महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीची सूत्र हाती घेतली होती या पार्श्वभूमीवर महाराजांना ब्रिटिशांनी एक पत्र पाठवलं होतं त्यात सांगण्यात आलं होतं की शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाच्या बाहेर कोणतीही चळवळ करू नये दमदाटीच्या भाषेतला हा खलिता महाराजांच्या हाती पोहोचला होता ब्रिटिशांच्या या त्याला उत्तर लिहिताना महाराजांनी लिहिलं महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांसकट तमाम मागासलेल्या बहुजन समाजाचा उद्धार हे माझं पवित्र कार्य आहे या लक्षावधी शेतकरी कामकरी आणि मजूर बांधवांची सामाजिक धार्मिक आणि आर्थिक सुधारणा झाल्याशिवाय सरकारने राजकारणी हक्काची भाषा बोलावी तरी कशाला हक्क देणार कुणाला घेणारे कोण आणि त्याचा अडाणी ब्राह्मणेरांना अर्थ तो काय करणार फायदा काय होणार सरकार मला पदच्युतीच्या बुरखेबाज धमक्या देत आहे त्यामागे कोणाच्या चिथावण्या आणि कारवाया आहेत हे मला माहीत आहे तुम्ही पदच्युत करण्यापूर्वी मीच आत्मसंतोषाने गादीचा राजीनामा देईन पण एकदा हातात घेतलेली ब्राह्मणेतरांची चळवळ प्राण जाईस तोवर हा शाहू सोडणार नाही हे उत्तर शाहू महाराजांनी प्रबोधनकारांच्या समोर वाचलं प्रबोधनकारांनी हे उत्तर ऐकताच ते म्हणाले अरे ही तर इतिहासाची पुनरावृत्तीच आहे या पत्रात तर मला साक्षात छत्रपती प्रतापसिंहच बोलत आहेत असं दिसतंय त्यावर शाहू महाराज म्हणाले प्रताप सिंह म्हणजे आमचे बुवा महाराज ही काय भानगड त्यानंतर प्रबोधनकारांनी सत्वधीर प्रतापसिंह महाराज आणि स्वराज्य निष्ठ रंगो बापूजी यांच्याबद्दलचा इतिहास शाहू महाराजांना सांगण्यास सुरुवात केली तासभर इतिहास ऐकून महाराज म्हणाले अरे वा आज मला धीर आला ब्राह्मणांच्या चिथावणीने अंग्रेज बहादुरांच्या डोळ्यात लसणारा मीच एकटा छत्रपती नव्हे तर प्रबोधनकारांना महाराज म्हणाले तुझी इतर कामं बाजूला ठेव प्रथम हा इतिहास मुद्दे पुराव्यानिशी लिहून काढ वाटलं तर नोकरीचा राजीनामा दे मी सांभाळतो तुझा सारा प्रपंच त्यानंतर होता तो दिवस ज्या दिवशी महाराज अखेरचा श्वास घेत होते लागलीच प्रबोधनकारांना निरोप पोहोचवण्यात आला आणि प्रबोधनकार ठाकरे शाहू महाराजांच्या भेटीला आले रात्रीचे दहा वाजले होते महाराज प्रबोधनकारांना म्हणाले घे शपथ थापाबाजी करणार नाहीस ना तू वांड आहेस ग्रंथ लिहून येईन अशी शपथ घे प्रबोधनकारांनी शपथ घेतली सत्वधीर छत्रपती प्रताप सिंह आणि रंगा बापूजी हा ग्रंथ लिहून मी पुरा करेन प्रबोधनकारांकडून रात्री ते वचन घेतलं आणि त्याच पहाटे शाहू महाराज गेले प्रबोधनकारांनी शाहू महाराजांना दिलेलं वचन पाळलं आणि ग्रंथ पूर्ण केला ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका